तर हे बघा, आपले इथे मस्त उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे लाडू इथे तयार झालेले आहेत. याला म्हणतात सत्तूचे लाडू. थोडा नवीन लुक मी इथे दिलेला आहे. तर नमस्कार, मी अनिता, अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला बघूया आपण पारंपरिक पद्धतीचे थोडासा नवीन टच देणारे सत्तूचे लाडू कसे बनवायचे ते बघूया. सत्तूच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे 2 कप चणे, आणि वजनी म्हणाल तर हे 1/2 किलो चणे आहेत, आणि 1 वाटी गहू आहेत. गहू साधारण 150 ग्रॅम आहे. 1 कप गहू आहे, म्हणजे ही वाटी माझी 1 कपाच्या मापाची आहे. आणि त्यात आणखी थंडावा निर्माण करण्यासाठी मी घालणार आहे 2 वाटी मखाणे, म्हणजे 100 ग्रॅम मखाणे आहे. आणि ह्याच कपने किंवा वाटीने 2 वाटी आहेत. आणि आणखी चव लागण्यासाठी किंवा आपले कॅल्शियम वगैरे भरपूर वाढण्यासाठी तीळ घालणार आहे, कारण तिळात पण भरपूर कॅल्शियम असतं आणि जे आपल्या शरीराला उपयुक्त असतं. ते मी 1/2 वाटी घालणार आहे, साधारण 50 ग्रॅम आहे. आणि हे पण मगज आहे, ह्याचे पण खूप सारे फायदे आपल्या शरीरासाठी. मायग्रेन आहे ज्याला, डोकेदुखी, थकवा येणे, त्यासाठी याचा पण खूप उपयोग होतो. पण जेव्हा माझ्या लहानपणी माझी आजी आणि आई करायची, तेव्हा फक्त हे 2 जिन्नस वापरून सत्तूचं पीठ बनवायची आणि ते आम्ही खेळून आल्यावर खायचो. पण मी आता त्यात आणखी या वस्तू टाकणार आहे. आणि गोडसाठी पुढे काय दाखवणार आहे ते मी, काय टाकणार आहे आपण, ते पण मी दाखवणार आहे. तर आता आपण सर्वात आधी हे तर छान कडक आहे, थोडे मखाणे आणि गहू भाजून घेऊया. आणि जर तुमच्याकडे गहू नसतील तर तुम्ही इथे चण्याचं 1/2 गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर हे मी गहू घेतले आहेत, आता हे छान भाजून घ्या, त्यामुळे चव मस्त येते. जे माझी आई आजी करायची त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. आता इथे मस्त माझी लोखंडाची कढई तापलेली आहे. हे 1 वाटी गहू मी छान यात घालून घेते आणि खरपूस भाजून घेते. मस्त याचा फुलायला लागतात, ते टप 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 आवाज येतो तोपर्यंत भाजून घ्यायचे. 1-3 मिनिटं लागतील मीडियम गॅसवर. हे बघा गहू कसे फुलायला लागले, कसे उडत आहेत. असे गहू छान भाजून घेतले म्हणजे लाडूची चव खूप छान येते. आता हे मी काढून घेते. 1-1 दाणा बघा किती मोठा मोठा झालेला आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान फुलले आहेत. आता इथे आपल्याला सर्व लाडूसाठी फक्त 1/2 वाटी म्हणजे 100 ग्रॅम तूप लागणार आहे. साजूक तूप ते मी घेतलंय. आता यातलं 2 चमचे तूप मी घालून घेते आणि मखाणे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तूप टाकल्यामुळे ते छान भाजले जातात. तर असे छान मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत. बारीक गॅसवर भाजायचे आहेत म्हणजे ते आजपर्यंत भाजले जातील. आणि मखाणे टाकण्याचं कारण म्हणजे मखाणे खूप थंड असतात. उन्हाळ्यात आपल्या शरीराला थंडाव्याची खूप गरज असते, त्यामुळे मी मखाणे टाकलेले आहेत. तुम्हाला जर नसतील घरात तर तुम्ही पटकन फक्त चणे आणि गहूचं पीठ वापरून पण हे लाडू बनवू शकतात. पण त्यात मी मखाणे टाकलेले आहेत, खूप थंडावा मिळतो छान. आणि हे मखाणे म्हणजे कमळाच्या फुलाचं बी असतं, ते असं फुलवून बाजारात मिळतं मखाणे म्हणून. आता हे बघा हे 4 मिनिटं छान भाजले गेले आहेत. आता हे मी काढून घेते. हे बघा असा याचा चुरा झाला म्हणजे समजायचं भाजले गेलेत. आता हे मी काढून घेते. आणि असे भाजलेले मखाणे जर तुम्ही चाट मसाला मस्त जिरा पावडर वगैरे रोज टाकून 1-10-12 प्रत्येकाने खाल्ले तरी खूप शरीराला याचा फायदा होतो. आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ. अगदी 1-1.5 मिनिटं लागणार आहे, कारण आपली कढई तापलेली. तीळ चटचट चटचट मस्त आवाज यायला लागल्यावर काढून घ्यायचे. हे बघा तीळ पण कसे उडायला लागले, त्याचा चटचट चटचट मस्त आवाज यायला लागला, छान फुलायला लागले. एक ते मी काढून घेते. आता हे मगज बी पण आपण 1 मिनिट भाजून घेऊया. हे बघा यातून पण मस्त चटचट चटचट असा आवाज यायला लागलाय. हे सर्व भाजण्याचं कारण म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत टिकतात. अगदी तुम्ही कितीही महिने ठेवा, अजिबात शेवटचा लाडू संपेपर्यंत लाडू खराब होत नाही. तर बघा हेही मी आता काढून घेते, छान सगळे फुललेले आहेत. आता इथे मिक्सरच्या भांड्यात आपण हे गहू भाजून घेतलेले, थंड करून घेतलेले, ते घालून घेऊया आणि छान पीठ बनवून घेऊया. याचं छान बारीक पीठ करून घ्यायचं आहे. आता आपण हे भाजलेलं गव्हाचं पीठ छान चाळून घेऊया. एकदम छान बारीक करून घ्यायचं. बघा कसं पिठासारखंच झालेलं आहे, म्हणजे लाडू खायला पण छान वाटतं. आता आपण चणे पण बारीक करून घेऊया. हे बघा
गहूचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि अगदी एवढूसक निघालेलं आहे, हे आपण टाकून दिलं तरीही चालेल. आता आपण हे जे चणे घेतले ते पण पीठ करून घेतले ते पण चाळून घेऊया. तर हे बघा, हे एवढं राहिलेलं आहे, हे आपल्याला टाकून द्यायचं आहे, कारण हे चण्याच्या पाठचं टोक असतं, ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि किती मस्त आपलं बघा चण्याचं हे पीठ तयार झालेलं आहे, याची खूप छान चव येते. आता आपण तीळ थोडे बारीक करून घेऊया, मखाने बारीक करून घेऊया. तर हे सर्व जिन्नस आपल्याला, आता तुम्हाला जर मखाने एकदम बारीक करायचे असतील तर करू शकतात, थोडे ओबडधोबड ठेवायचे असतील तर तुम्ही ओबडधोबड पण घेऊ शकतात. आता हे मी फिरवून घेते, बंद चालू करत. तर हे बघा, मी हे मखाने असे छान बारीक करून घेतलेत ओबडधोबड, ते आता मी यात काढून घेते. आता मिक्सरच्या भांड्यात तीळ घेतले आणि हे मगज हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर आता हे सर्व आपलं बारीक करून झाले. आता आपल्याला थोडंसं हे चण्याचं हे भाजून घ्यायचं आहे. ते गरम याच्यातच आपण गव्हाचं हे पीठ भाजून घेतलेल्या गव्हाचं पीठ टाकणार आहोत. आणि जर तुम्ही इथे घरातलं गव्हाचं पीठ घेत असाल तर ते तुम्ही सर्वात आधी एक 3-4 मिनटं बारीक गॅसवर भाजून घ्या. पण आपण इथे गहू भाजून घेतले त्यामुळे हे जास्त भाजायची गरज नाही. तर आता आपण आधी हे चण्याचं पीठ कसं भाजायचं ते मी दाखवते. तर हे आपण जे अर्धी वाटी तूप घेतलेलं मग अशी 2 चमचे वापरलं, आताही आपण 2 चमचे वापरूया. आणि हे मी घरीच बनवलेलं तूप आहे आणि तेही आत्ता बनवलं, माझं तूप संपलं होतं तर मी बनवलं. आता हे आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं छान बारीक गॅसवर असं भाजून घ्यायचं आहे, कारण वरून चणे आतून पण छान भाजलेले असतात. तरी पण थोडंसं आपल्याला 2-3 मिनिटं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, 1-4 मिनिटं झालेले आहे आणि आपले हे मस्त चण्याचं पीठ भाजून झालेलं आहे. त्याचा रंग पण बदलला आहे तुम्ही बघू शकता, आणि छान सुगंध येतोय. जसं आपण लाडूला बेसन भाजतो तसा याचा सुगंध येतोय छान. तर आता आपण यात घालणार आहोत गव्हाचं पीठ. गहू तर आपण भाजून घेतले पण हेही आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान यात भाजून घ्यायचं आहे. तर आता आपण हे 2 मिनिटं छान भाजून घेऊया. आणि हे बघा, हे असं सत्तूचं यात गूळ घालून आमची आई आजी आम्हाला खेळून आल्यावर द्यायची, पण त्यात मी आणखी थंडावा वाढण्यासाठी मखाने वगैरे घातलेले आहेत. तर तुम्ही अशा 2 जिन्नस करून पण हे बनवू शकतात. आणि हे लाडू बनवण्यासाठी मी थोडा तुपाचा वापर केला आहे. तुम्ही जर असंच खाणार असाल तर अगदी तूप नाही घातलं तरीही चालेल. हे असं छान मस्त भाजून घ्यायचं आहे. तर बघा, 1-2 मिनिटं झालेलं आहे गव्हाचं पीठ टाकल्यावर भाजून. आता यात आपण हे बारीक केलेले मखाने घालून घेऊया. आणि आता फक्त 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्याला बघा फक्त 6 मिनिटं लागलेले आहेत हे सर्व पीठ भाजायला. का तर भाजलेले चणे असतात, आपण गहू भाजून घेतले त्यामुळे खूप पटापट होतं हे. तर आता हे मी 1 मिनिटानंतर आपण काढून घेऊया मोठ्या भांड्यात. तर आता 1 मिनिट मखाने भाजून झालेत, गॅस बंद करते आणि हे काढून घेते. तर आता आपलं हे पीठ छान थंड होत आलेलं आहे. तर यात आपल्याला हे तीळ आणि मगज बी आपण जे बारीक करून घेतलं ते मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला जायफळ किसून घालायचं, 1/2 चमचा जायफळ किसून घालायचं आहे. हे बघा, असं जायफळ असतं ते आपल्याला असं किसून घालायचं आहे. लगेच घातल्यामुळे त्याचा सुगंध छान येतो. जायफळाची पावडर कधीच तुम्ही वापरू नका रेडीमेड, घरी जायफळ आणून असं किसून घालत जा. किती आपल्याला 1/2 चमचा किसायचं असतं, त्याला अगदी 5 ते 10 सेकंद पण लागत नाही किसायला. तर हे बघा, मस्त याचा किसताना सुगंध येतो. आणि तुम्हाला जायफळ आवडत नसेल तर तुम्ही वेलची पावडर पण घालू शकता. आणि आता इथे मी घेतलाय गूळ 2 वाट्या, म्हणजे साधारण 300 ग्रॅम गूळ आहे. आणि हा सुरीने कापून घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला जर गूळ वापरायचं नसेल तर तुम्ही साखर वापरू नका, जी धागेवाली साखर येते, जी असे म्हणजे ओबडधोबड खडे असतात, ती खडी साखर मिक्सरला बारीक करून घाला 300 ग्रॅम. पण गूळ घाला किंवा दोन्ही अर्धा अर्धा घाला किंवा मग नुसती ती खडी साखर घातली तरी चालेल, आपली साखर घालू नका. गुळात पण भरपूर कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस बरंच असतं, आपल्या शरीराला खूपच उपयोगी असतं. तुम्ही म्हणाल उन्हाळा म्हणून गूळ, तर आपल्याला 4-5 लाडू एकाच दिवशी खायचे नाही, आपण एकच लाडू खाणार आहे, त्यामुळे गूळ घातला तरी काही नुकसान नाही आपल्या शरीरासाठी. आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया.
आणि असा हाताने मिक्स करण्यापेक्षा मी काय करते, पटपट पटपट असं मिक्सरला फिरवून घेते, म्हणजे जेणेकरून सगळं एकजीव होईल, गूळ पूर्ण पिठाला लागेल. आणि मग याचे आपण थोडं तूप टाकून, जे आपलं उरलेलं तूप आहे ते टाकून लाडू बनवून घेऊया. तर आता हे मी छान असं बंद चालू करत दोन वेळा फिरवून घेते. तर हे बघा किती छान गूळ मस्त मिक्स झालेला आहे, एकदम छान असं हे झालेलं आहे. आता हे मी काढून घेते आणि बाकीचं उरलेलं पण मी छान असं मिक्सरला फिरवून घेते. तर हे बघा इतकं छान मस्त बारीक झालेलं आहे, गूळ सगळीकडे लागला आहे. मिक्सरला करून घेतल्यामुळे खूप छान होते याचं. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण फक्त 4 चमचे तूप वापरलं आहे, पण लाडू याचा वळला जातोय. हा बघा अगदी छान असा दाबून वळला तर लाडू वळला जातो. पण मी यात ते उरलेलं तूप घालून घेणार आहे. अजून 4 चमचे तूप आहे, किंवा आम्हाला तर लहानपणी असंच भुगा वाटीमध्ये असं खायला द्यायचे चमच्याने रोज खेळून आल्यावर, कारण खूप हेल्दी असतात हे. हे बघा लाडू पण छान वळला जातोय, पण मी हे तूप घालते कारण तूप सुद्धा आपल्या शरीरासाठी रोज 1 चमचा गेला तर प्रत्येकाला फायद्याचं असतं. त्यामुळे मी हे म्हणजे साधारण 100 ग्रॅम तूप आपल्याला सगळ्या मिश्रणासाठी लागलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि लाडू वळून घेऊया. किती सोपे आणि मस्त लाडू आहेत तुम्ही बघा. याचा रंग तर बघा किती अप्रतिम आलेला आहे, चवीला तर खूपच अप्रतिम लागतात. प्रत्येक उन्हाळ्यात हे लाडू तर बनवायलाच पाहिजे असं मी तुम्हाला सांगेन. तर आता हे बघा ह्याचे लाडू मी पटापट वळवून घेते. तर आधीच वळत होते, आता तर तूप टाकल्यावर पटकन वळला जाईल. आपल्याला ज्या आकाराचा पाहिजे त्या आकाराचा, पण मी सांगेन तुम्हाला मीडियम आकाराचा असं लाडू छान असं वळून घ्या. हे खालची 3 बोटं वरची 3 बोटं. तर हे बघा असा एक लाडू वळून झालाय. जर मनुके लावायचे असतील तर तेही तुम्ही लावू शकतात, जर दिसायला हवं असेल तर, किंवा तुम्ही असाच पण लाडू वळू शकतात. सुका मेवा आपण यात अजिबात घातलेला नाहीये. जर घालायचे असतील तर अक्रोड घातले तर चालतील, बदाम काजू घालू नका गरमीच्या दिवसात. तर हे बघा हे 3 बोटं आणि हे खालचे 3 बोटं अशा याच्यात लाडू वळायचा असतो. छान गोल आकार येतो आणि मस्त लाडू होतो. तर हे बघा इथे आपला किती छान लाडू वळून तयार आहे. तुम्ही बघू शकतात किती मस्त लाडू झालेला. आता मी सगळे लाडू वळून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकतात आपल्या इथे मस्तपैकी लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यात नक्की करून बघा आणि मला तुमचे रिप्लाय जरूर कळवा. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.